यवतमाळचे कृषीभूषण रामकृष्ण पाटील 50 एकर शेतीवाले कापूस शेतकरी. सुरुवातीला 10-12 एकर जमिनीवर पारस ब्रह्माचं बियाणं लावलं, खूप फायदा झाला, विश्वास वाढला. मग विचार केला, अर्ध्यापेक्षा जास्त जमिनीमध्ये पारस ब्रह्माच बियाणं का लावलं. मी तेच केलं. माझे आज 2 मुलं इंजिनियर आहेत. गावात सर्वात मोठं घर माझं आहे. ट्रॅक्टर आहे, कार आहे, आणखी स्वप्न आहेत, ती पण पूर्ण करू. अर्ध्याहून अधिक शेतामध्ये वापर करा, मग पहा पारस ब्रह्माची कमाल.